नमस्ते भारत नमस्ते किसान मैं गणेश किसान आज चोपड़ा के पास में ही धनवाड़ी के पास में ये रेवा जी नाइन का पौधा लगा हुआ है तेईस मई दो हजार इक्कीस में ये पौधा लगा हुआ है रेवा जी नाइन आप तने की मोटाई और रेडिश ये देख सकते हो एकदम बढ़िया किसान भी है किसान मतलब मैं जिस सेवा भाव में हूँ वही में है <laughs> जय सद्गुरु जय सद्गुरू मराठीतूनच बोला आपलं ना नाव वगैरे तुमचं नाव आणि आपण कुठे आहेत आणि हे रोप कोणते लावलेले आहेत माझं नाव आहे जयराम खंडू चौधरी हे चोप धनवाडी रोडला चोपडा आहे हे जी नाईन आहे हे तेवीस मे दोन हजार दोन हजार एकवीसला लागवड केलेली आहे रेवा जी नाईन रेवा जी नाईन ओके आता सोबत आपण भेटल्यामुळे दोन चार गोष्टी मी काढू इच्छितो कारण आपण सेवाभाव एका मार्गावरती चालणार आहेत आप आपल्याला भारत देशामध्ये केळी लागवड केल्यानंतर आपण जी केळी पिकवतोय आज रासायनिकदृष्ट्या सगळ्या गोष्टी टाकतोय तुम्ही जर का यूट्यूब किशान पाठशाला जर बघित असत बघत बघत असाल तर त्याच्यामध्ये आम्ही जीव तोडून आणि आतोनात केळी रेवा हे एक बाजूला ठेवा परंतु जो शेतकरी इथं माल पिकवतो आहे तुमची केळी असू द्या तुमचं हरभरा असू द्या ज्याही गोष्टी असू द्या हार्मफुल पेस्टिसाइड हार्मफुल केमिकल ज्या पेस्टिसाइड आपण यूज करतोय हाई देण्यासाठी ऍक्च्युअल ह्या कुठे ना कुठे आपल्या जमीनला सुद्धा खराब करत आहेत आणि आपण जे प्रोडक्शन काढून मार्केटला विकतोय आणि मार्केटमधून जे व्ही आय पीज किंवा जे काही खाणारे व्यक्ती आहेत अदरवाइज त्यांना त्याचे तोटे जाणवत आहेत जा। त्यांच्या लक्षात नाही येत आहे ऍक्च्युअल हे जे आजार जे उद्भवत आहेत ना हे खाण्यामार्फतच येतात आणि आज प्रत्येक शेतकरी किंवा प्रत्येक व्यक्ती हा हा कडे जातोय परंतु त्यांच्या लक्षात येत नाहीये की हाय इल्ड कशामुळे येईल ऍक्च्युअल जमिनीमध्ये जर कार्बन पर्सेंटेज चांगला असला तर तुमच्या शेतामध्ये नत्रस पुरद आणि पालाश ह्या गोष्टी कार्बन पर्सेंटेज असल्यामुळे झाड अपटेक करतं त्याला टाकायची आवश्यकता नाही आपल्या जमिनीमध्ये नत्र पुरद आणि पालाश ह्या गोष्टी अवेलेबल भरपूर आहेत जर का एखादिक वेळाला प्रत्येक शेतकऱ्याने जर का मातीची चाचपणी केली तर त्याच्यामध्ये त्यांना सापडतं परंतु भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की मग माझ्या शेतीमध्ये असल्यानंतर माझ्या केडीला का नाही मिळत तर का नाही मिळत याचा प्रश्नाचं उत्तर त्यांच्याच शब्दामध्ये असतं कारण त्यांच्या शेतामध्ये कचरा मल्चिंग अच्छा अच्छा आच्छादन कचरा आच्छादन ह्या गोष्टी नसतात कारण कार्बन येणार कुठून कचरा मलचिंगमुळे कार्बन येणार कचरा करत नाही ऍक्च्युअल ह्या झाडाचं जे वेस्ट आहे हे याच बेस्ट आहे हे याच्या प्रकृतीने बनवलेलंच आहे की याच जेवढाही वेस्ट पडेल हे याच्यासाठी बेस्ट आहे जसं केडी निघाल्यानंतर केडीला तुम्ही त्याच शेतामध्ये पूर्ण रोटावेटर वगैरे करून तिथं गाडून द्या येणारं इल्ड जे आहे येणार जो कार्बन पर्सेंटेज येईल तो तुमच्या जमिनीचा कार्बन पोत वाढेल आणि येणारं जे पुढचं जे इल्ड आहे ते व्यवस्थित येईल ह्या गोष्टी करायला पाहिजे आणि आजपासून मी तुमच्यासोबत जुडलेलं आहे मी तर नाही सोडणार तुम्हाला आहे ना मी नाही सोडणार तुम्हाला कारण मला ह्या चॅनलमार्फत जेही शेतकरी जेही महाराष्ट्रातले मराठी व्यक्ती मला जे बघतील आणि जे सेवाभावामध्ये सद्गुरूच्या चरणी समर्पित आहेत अशा शेतकऱ्यांना मी आमंत्रित करेल की त्यांनी पर्सनल माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा शहात्तर नऊशे चौऱ्याहत्तर अडोतीस दोनशे बावीस आणि शेतकरी असाल तर आपल्याला रेशिडो फ्री विषमुक्त अन्न आपल्याला आपल्या भारत देशातल्या जेही आपल्यावरती डिपेंडिंग व्यक्ती आहेत जे आपल्या शेतात पिकलेलं जे आपल्याकडून घेऊन विकत घेऊन खात आहेत भलेही आपल्याला आपण पाच रुपये रेट मिळतो आहे ते पन्नासला घेत आहेत परंतु जो पंचेचाळीसचा दुवा जे घेतात त्यांना घेऊ द्या पण आपण आपल्या पाच रुपयामध्येच त्यांना रेसिड्यू फ्रीचं अन्न कसं चांगलं देता येईल म्हणजे जेणेकरून ते पंचेचाळीस रुपयाचा दुवा मधली मेडिएटर चेनसुद्धा तुटेल आणि डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत पोहोचतील याची चेन मात्र आपण बनवू मी हंड्रेड तुमच्यासोबत आहे आणि ज्याही शेतकऱ्यांना वाटेल त्यांनी पर्सनल माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आणि ज्याही फील्डमध्ये ज्याही शेतीमध्ये ते काम करत असतील त्याच्यासाठी मला केव्हाही एनी ते कॉल करू शकतात मी त्यांची मदत करण्यासाठी तत्पर राहील फक्त फोन केल्यानंतर हे विचारायचं नाही की मी माझ्या शेतीमध्ये किती मटेरियल टाकू हा प्रश्न माझ्यासाठी फार गडबड असतो माझ्या शेतामध्ये कार्बन पर्सेंटेज कसा वाढवू याचा अब जर प्रश्न असला तर मी त्याचं उत्तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला देईल ओके थँक्यू भारत